त्या दिवशी बरोबर याला जास्त खेळायचं असणार. 11:30-12 झालेत आणि हा बघा याची मम्मा आई. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या व्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. आणि आज व्हिडिओ शूट केलाय मी मेकअपचा, जो की हो आता 3 ते 4 तास झालेत. ओ थांब ना थोडस. तर ह्या 4 तासामध्ये घरातलं काम हे ते सगळं झालंय आणि बऱ्यापैकी आहे मेकअप. हायलायटर पण दिसते अजून, फाउंडेशन नव्हतं लावलं. बीबी क्रीम पासून मेकअप कसा करायचा, कारण प्रत्येक जणीकडे नसतो फाउंडेशन. काय झालंय काय झालंय. तर फाउंडेशन पासून मेकअप नाही सांगितलं यावेळी, बीबी क्रीम पासून सांगितलंय, कारण प्रत्येक जणाच्या स्किन वरती फाउंडेशन जाईलच असं नाहीये. आणि होतात बरेच प्रॉब्लेम होतात फाउंडेशन सोबत, त्यामुळे म्हटलं की बीबी क्रीम पासून आणि बीबी क्रीम पासून मेकअप सांगितलाय. हा तुम्ही नक्की जाऊन व्हिडिओ पहा. आणि 8 ते 10 दिवस आधी जातो हा व्हिडिओ मेकअपचा, तर नक्की सगळ्यांच्या कामी येईल. तर एवढे सावित्री पौर्णिमेला छान छान मेकअप करा. मिनिमल खूप नॅचरल मेकअप केला तरच छान दिसतो, कंपटीट मेकअप चांगला वाटतच नाही. आणि हा पारशा आहे, ताप येते आम्हाला. पिलू पापा मम्मा आई काहीतरी खाल्लंय साहेबांनी. चला आता थोडा वेळ झालाय आणि मेकअप वगैरे रिमूव्ह केलाय, चेंज पण केलंय. आणि आता इथे बघा, मेकअप रिमूव्ह करण्यासाठी आपण काय काय वापरू शकतो किंवा काय काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून आपण जर रोज जरी मेकअप केला किंवा मग कधीतरी आपण मेकअप केला आणि आपण पाहतो की 1-2 दिवसामध्ये लगेच आपल्याला पिंपल आलाय, तर ते सगळं कशामुळे होतं किंवा मग मेकअप आपण रिमूव्ह कसा करायचा, ते सगळं मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ आहे, तुम्ही नक्की जाऊन पाहू शकता. तर हे मी अँकलेट दाखवत होते की मी आत्ता रिसेंटली घेतलं आणि घेताना छान वाटलं, पण पायात घातल्यानंतर असं इतका आवाज करते ते की माहीत नाही किती दिवस ठेवणार आहे. बघूया, छान आवाज आहे, पण एक आहे ना की चेन घालायची सवय नाही आहे मला, कारण इरिटेट होतो मला ते चेन असले पायात की. तर कधीतरीच घालते मी, रोज नाही वापरत. सो मला त्या टाईपचं वाटते ते चेन असल्यासारखं छान छान वाजते. तर विशू बघा इथे कपाटात बसलाय आणि इथे साफसफाई करते मी पूर्ण, कारण साड्या काढल्या होत्या. आता पूर्ण 1-2 व्हिडिओ मी यूट्यूबसाठीच केलेत आणि त्यानंतर वेबसाईटसाठीचे पण 1-2 व्हिडिओ होते. तर ते सगळ्यांसाठी 4 ते 5 साड्या मी काढल्या होत्या, ज्यातल्या 2 मी ठेवून दिल्या कारण ते आधी व्हिडिओ झाले होते, आणि बाकीच्या राहिलेल्या 2-3 आता ठेवते. आणि ब्लाऊज आहेत जे की खूप सांगितले होते मी की या एका साडीवरती आपण 2 ते 3 ब्लाऊज कसे काय एक स्टाईल करू शकतो तशा प्रकारे, तर ते सगळं सांगितलं होतं. आता साड्यांना थोडा वेळ वर ठेवलंय मी आणि त्यानंतर आता घड्या घालून व्यवस्थित ठेवून देते. आणि अजून एक गोष्ट म्हणजे की या रूमची किंवा पूर्ण घराची अजून एकदा साफसफाई करणार आहे मी आणि पूर्ण गोष्टी काढणार आहे. कितीही नाही म्हटलं ना तरी फ्रीजवरती आणि कूलरवरती गोष्टी ठेवल्या जातातच, आणि थोड्या दिवसामध्ये 8-10 दिवसामध्ये त्या गोष्टी एवढ्या वाढतात की असं वाटतं की अरे बापरे, घरातला पूर्ण छोटा मोठा पसारा सगळा इथेच आहे. त्यामुळे आता ते सगळं क्लीन करते. चला, हे सगळं आवरतच होते की तितक्यात मशीनचा अलार्म वाजला आणि कपडे वगैरे आपले झालेत क्लीन. आता वरती टाकून येते आणि कपडे टाकत असतानाच आज रियांश आहे घरी, कारण त्याला कसली तरी सुट्टी आहे. तर त्या दोघांचा ओरडण्याचा आवाज आला. एकतर ना 5-10 मिनिट असं बाजूला गेलं की ह्या दोघांचं काय नाही काय सुरू होतं, असं म्हणतो ना आपण की एकमेकांशी खेळतील, नाही ते दोघं मिळून आपल्याशी खेळत असतात. तर आता वरतून गडबडीत खाली जाते आणि बघा त्यांचा गोंधळ कसला सुरू आहे.
पण त्याला जे येईल ते कराल ना, ते त्याला शिकवते. त्याला काहीच येत नाही, त्याला सगळं येते. बसायचं, त्याला खेळता येत बघ, ते खेळायला लागलं. पण ते छोटा भाऊ आहे ना तुझा, तू शिकव ना त्याला कसं खेळायचं, की त्याला सोडून जाणार तू. आता बघा, घरात क्लिनिंग करते मी सकाळपासून, पण थकलेत कोण? रियांश, विहांश आणि त्यांचे पप्पा. सो ते करतात इथे आराम. आणि आज दादा पण आले होते दुपारीच, तर दादा पण आहेत. सगळेजण खेळतायत. आता रात्रीची वेळ आहे, तर जेवण वगैरे सगळे झाली आहेत, पण विहांशला अजून झोपायचं नाही आहे. एवढी थकलेली आहे मी, तरी पण नाही झोपणार नाही. आणि ज्या दिवशी जास्त थकलेला असाल तुम्ही, ज्या दिवशी तुम्हाला असं वाटत असणार की आता आराम पाहिजे, त्या दिवशी बरोबर याला जास्त खेळायचं असणार. 11:30-12 झालेत. आणि हा बघा याची एनर्जी लेवल बघा. चला, हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. उद्या परत हजर होईल तुमच्यासाठी नवीन एक व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. साहेब आता कधीपर्यंत झोपतात बघूया. बाय. मजा वाटली. कुठून झोपला? झोपी का झोपल.